नमस्कार, व्हायरल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत। पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे ताजे अपडेट हाती आले आहेत। या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजय होणार की भाजपचे उमेदवार समाधान अवताडे बाजी मारणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं, ते आता स्पष्ट होताना दिसत आहे। पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 3,40,889 मतदार असून 524 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती। पहिल्या फेरीत भाजपचे समाधान अवताडे यांनी 450 मतांची आघाडी घेतली होती। त्यानंतर आघाडी पिछाडीचा खेळ हा आत्तापर्यंत सुरूच आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी सभा घेतल्या होत्या। त्याचवेळी भाजपकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या। दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र आता 21व्या फेरी अखेर भाजपचे समाधान अवताडे हे 3,486 मतांनी आघाडीवरती आहेत। समाधान अवताडे प्रत्येक फेरी अखेर आघाडी घेत असल्यामुळे येथे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। मात्र हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नसून आघाडी पिछाडीचा खेळ मात्र बघायला मिळत आहे। मात्र यामध्ये समाधान अवताडे गुपचूप पुढे निघून जातात का असं बघायला मिळत आहे। मात्र हे चित्र 4 वाजेपर्यंत स्पष्ट होईल, आत्तापर्यंतचे आकडे हाती आले आहेत।